नमस्कार मित्रांनो, साडी व किंवा कोणत्याही कपड्यावर तेलाचे डाग पडल्यावर काय करावे असे अनेकांना प्रश्न पडतात आणि आपण लगेच ते पाण्याने धुतो। परंतु तेलाचे डाग काढण्यासाठी पाणी चुकूनही वापरू नका, त्या उलट कोणते उपाय करायचे आपण ते जाणून घेऊया। साडीवर तेलाचे डाग पडल्यानंतर ते काढण्यासाठी कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्याआधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण कुठलाही डाग पडला तर आधी पाण्याने धुवून काढण्याचा विचार करतो असं अजिबात करू नका, याने तेल पसरण्याचा धोका असतो। तर तेलाचा डाग काढण्यासाठी पहिला उपाय म्हणजे तेलाचा डाग ज्या ठिकाणी पडला आहे तिथे टाल्कम पावडर, पीठ किंवा मैदा लावून पहा। हे पीठ सुकल्यानंतर त्यासह तेलाचा डाग निघून जाऊ शकतो। दुसरा उपाय म्हणजे बेकिंग सोडा व व्हिनेगरचं मिश्रण लिंबाच्या पोळीसह लावून पहा। तिसरा उपाय म्हणजे तेलाचा डाग काढण्यासाठी पांढरी शुभ्र टूथपेस्ट वापरून पहा। पाणीने लावता टूथपेस्ट सुकू द्या व मग कोरड्या कपड्याने पुसून टाका। चौथा उपाय, पांढरी साडी किंवा कपडा असल्यास ब्लीच वापरू शकता। रंग असल्यास ब्लीच वापरणे टाळा, अन्यथा कपड्याचा रंग पांढरा होऊ शकतो। पाचवा उपयोग म्हणजे बोरिक पावडर लावूनही तुम्ही साडी स्वच्छ करू शकता। एक लक्षात घ्या, महागड्या साड्यांना नियमित कपड्यांचा वापरला जाणारा साबण लावणे टाळा, कारण यामुळे फॅब्रिक खराब होण्याचा धोका असतो। तुम्हाला शक्य असल्यास ड्राय क्लिनिंग करून घ्या किंवा अगदी सौम्य शॅम्पू वापरून हाताने या साड्या पाण्यातून काढा। वॉशिंग मशीन वापरणे सुद्धा टाळावे किंवा साडी स्वतंत्रपणे धुवावी, जेणेकरून अन्य कपड्यांचा रंग साडीला लागणार नाही। तर तुम्हाला कशी वाटली माहिती हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।